मे महिन्यात जर तुम्ही लंडनच्या सफारीवर गेलात तर मादाम तुसा संग्रहालयात आणखी एका भारतीय नेत्याचा पुतळा तुम्हाला बघायला मिळेल. लंडन मधल्या मादाम तुसा संग्रहालयात पुढच्या महिन्यात पंतप्रधान मोदींचा मेणाचा पुतळा उभा राहणार आहे. मादाम तुसाची टीम नुकतीच दिल्लीत येऊन मोदींच्या शरीराचं मोजमाप घेऊन गेली आहे. केसांपासून पायाच्या नखापर्यंत सारं काही मोजण्यात आलंय. मापांची ही यादी सारं काही अगदी स्पष्ट सांगतेय. शरीराच्या प्रत्येक भागाचं माप अगदी बिनचूक नोंदवण्यात आलंय. मोदींच्या डोक्याचा व्यास, चेहऱ्याची लांबी, रुंदी सगळं काही नोंदून घेण्यात आलंय. त्यासाठी खास एक स्केल तयार करण्यात आलाय. हातावरच्या रेषा योग्य पद्धतीनं टिपता याव्यात यासाठी पंजाला मेणाच्या ट्रे मध्ये ठेवून ठसे तयार करण्यात आले. मादाम तुसा मधील मोदींचा पुतळा नमस्काराच्या मुद्रेत असेल, त्यामुळे अगदी तसाच फोटोही काढण्यात आलाय. वेगवेगळ्या रंगाच्या केसांशी मोदींच्या केसांचा रंग जुळून बघितला जातोय. जो रंग मॅच होईल अगदी तोच रंग पुतळ्यासाठी वापरण्यात येणार आहे. चेहरेपट्टीची अचूक प्रतिकृती तयार करायची असेल तर दातांचं आणि ओघानं जबड्याचं मापही महत्वाचं आहे, त्यामुळे खोट्या दातांचा एक सेट मोदींच्या दातांशी जुळून पाहिला गेला. पंतप्रधानांच्या कपाळाचंही अगदी परफेक्ट माप घेण्यात आलंय. मादाम तुसांच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली माप आणि तयारी पाहिली तर तयार होणारा पुतळा आणि प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातला फरक शोधणं मुश्किलच नाही तर नामुमकिन असेल यात शंकाच नाही. रिपोर्ट झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.